नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत फोडणीचं वरण. तुम्ही म्हणाल, फोडणीचं वरण तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने. तुम्ही देखील हे वरण एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. फोडणीचं वरण बनवण्यासाठी या इथं मी पाव वाटी भरून इतकी मुगडाळ घेतलेली आहे. मुगडाळीऐवजी तुम्ही तुरडाळीचा वापर करू शकता किंवा मिक्स डाळींचा देखील वापर करू शकता. फक्त अर्धा वाटी मुगडाळीमध्ये खूप सारं वरण बनवून तयार होतं, कारण मुगडाळ शिजल्यानंतर अगदी जास्त होते. आता ही डाळ एका कुकरमध्ये घातलेली आहे. यामध्ये पाणी घालून 1 ते 2 पाण्याने हलक्या हाताने ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ धुवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये डाळ शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. पाव वाटी डाळीसाठी या इथं मी 1.5 वाटी इतकं पाणी घालत आहे. जास्तही पाणी घालायचं नाहीतर ही डाळ आहे ती शिजत असताना कुकरमधून ओतू येऊ शकते. पाणी घातल्यानंतर यामध्ये अगदी 1/2 चमचा हळदपट घालायचे आहे आणि चिमूटभर इतका हिंग घालायचा आहे. सोबतच घालूया मोठ्या आकाराचा चिरून घेतलेला अर्धा टोमॅटो. टोमॅटो आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स करून झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि कुकरच्या शिट्ट्या आपल्याला या इथं करून घ्यायच्या आहेत. तर हाय गॅसवरती 4 शिट्ट्यांवरती ही डाळ आहे ती मी शिजवून घेणार आहे. तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या कराव्या लागतात त्यानुसार तुम्ही इथं डाळ शिजवून घ्या. तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण बनवून घेऊयात. वाटणासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये थोडासा जास्तीचा लसूण, पाव वाटी सुक्क खोबरं घातलेलं आहे आणि फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे. पाण्याचा वापर न करता हे वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने अगदी बारीक अशा प्रकारचं हे छोटंसं वाटण मी बनवून घेतलेलं आहे. तोपर्यंत आपली डाळ देखील छान अशी शिजलेली आहे. कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे. अगदी परफेक्ट अशा प्रकारची इथं मूग डाळ शिजलेली आहे. फक्त पाववाटीमध्ये तुम्ही बघू शकता खूप सारी डाळ शिजून तयार आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण फोडणी करता तेल घालायचं आहे. जास्त तेल घालण्याची अजिबात आवश्यकता नाही. 1 ते 1.25 पळी इतकं तेल यामध्ये मी घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की 1/2 चमचा मोहरी घातलेले आहे आणि 1/2 चमचे जिरे घातलेले आहे. तेल गरम झाल्यानंतरच यामध्ये जिरे मोहरी घालायचे आहे, त्यामुळे ते अगदी छान असं फुललं जातं. फ्रेश कढीपत्ता घातलेला आहे आणि सोबतच एका हिरव्या मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. हिरव्या मिरचीचा वापर तुम्ही इथं आवडीनुसार कमी अधिक करू शकता. ही फोडणी अगदी छान अशी आपल्याला खमंग परतून घ्यायची आहे. फोडणी परतत असतानाच आपल्याला यामध्ये बनवून घेतलेलं लसूण, खोबरे आणि कोथिंबीरीचं वाटण घालायचं आहे. वाटण घातल्यानंतर यामधला कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे. वाटण जास्तही करपवण्याची आवश्यकता नाही. तर आज आपण बनवत आहोत ते फोडणीचं वरण आहे आणि चवीला म्हणाल तर भन्नाट लागतं. फोडणी छान अशी खमंग परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला शिजवून घेतलेली मुगडाळ घालायची आहे. तर मुगडाळ या ठिकाणी मी थोडीशी पळीने फेटून घेतलेली आहे. जर का तुम्हाला वरणामध्ये थोडीशी डाळ डाळ दिसते अशा प्रकारचं वरण पाहिजे असेल तर मुगडाळ तुम्ही पळीने किंवा एखाद्या मॅशरने मॅश नाही केली तरी देखील चालू शकतं. सोबतच मी कुकर विसळून यामध्ये पाणी घातलेलं आहे. वरणाची कन्सिस्टन्सी पाहता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. चवीकरता मीठ घातलेले आहे. आता गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि या वरणला आपल्याला अगदी छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी हे वरण आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे, शिजून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. त्यानंतर या इथं तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशा प्रकारचं आपलं फोडणीचं वरण बनवून तयार झालेलं आहे. वरणाचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारचं टेस्टी वरण इथं बनवून तयार झालेलं आहे. अगदी गरमागरम भातावरती तुम्ही हे वरण सर्व करू शकता. चवीला भन्नाट लागतं आणि वरून साजूक तूप घालायचं आहे आणि हे झटपट तयार होणारं फोडणीचं वरण चवीला भन्नाट लागतं. तुम्ही देखील हे फोडणीचं वरण माझ्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन